ठाणे आणि मीरा भाईंदरच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी अंदाजे 900 कोटी रुपये दिलेले आणि प्रामुख्यानं ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यापैकी 200 कोटी रुपये ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेला वर्ग केलेले आहेत. त्याचे आभार मानण्यासाठी आणि उर्वरित रस्त्यांची कामं जी माझ्या मतदारसंघातली बाकी आहेत, कारण घोडबंदर रस्ता असून या खड्ड्यांचं साम्राज्य फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मीरा रोड आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक असे रस्ते आहेत की डांबरी रस्ते असल्या कारणानं खड्डे पडलेले आहेत, अपघात होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये घोडबंदर रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता आणि या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. आणि पूर्ण ह्या मतदारसंघासाठी विकासासाठी तर 900 कोटी रुपये दिलेले आहे, परंतु कॉन्क्रीट रस्त्यासाठी सुमारे 500 कोटी रुपये देण्याचा आमचा प्रयत्न राहील असं त्यांनी मला सांगितलं. आणि MMRDA आयुक्तांना त्यांनी तशा प्रकारचे आदेशही दिलेत. त्यामुळे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्याच्या संदर्भात मी त्यांना विनंती केली असता मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केली आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात होईल याची मला खात्री आहे. की ठाणे शहराचं लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण आपण बघितलं या ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये आहे आणि त्यामुळे वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. मेट्रोचं काम चालू आहे, रस्त्यावर खड्डे पडलेले असल्या कारणानं वाहतूक कोंडी होते ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता मुख्यमंत्री महोदय ठाण्याचे आहे, त्यामुळे ठाणेकरांना फार मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत आणि निश्चितपणे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या कामाची जो चढता आलेख जर आपण बघितला तर त्या कामाच्या द्वारे ठाणेकरांना भविष्यामध्ये वाहतूक कोंडीला किंवा ह्या खड्ड्याचं जे साम्राज्य पसरलेलं त्याला सामोरं जावं लागणार नाही याची मला खात्री आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपण आलेला त्यानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थापनेबद्दल काही चर्चा मुख्यमंत्री महोदयांची बघा. प्रामुख्यानं 20 तारखेला आज सुप्रीम कोर्टामध्ये जी न्यायालयीन लढाई आमची चालू आहे ती होती. आता 1 ऑगस्टला ती सुनावणी होईल, परंतु उद्या राष्ट्रपतीपदाचे ज्या उमेदवार NDA आहेत त्यांची मतमोजणी होईल, त्यामुळे तोही निकाल अपेक्षित आमच्या बाजूनं आम्हाला खात्री आहे. आणि त्यानंतर सविस्तर मंत्रिमंडळाचा निर्णय हा मुख्यमंत्री महोदय घेतीलच, परंतु आम्ही सगळ्या आमदारांनी जी शिंदे साहेबांबरोबर आहोत आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं एका ओळीचा आम्ही ठराव केलेला आहे की एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्या आमदारांना शिरसावंदे असेल.